अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी 21 ऑगस्ट 2020 रोजी शासनाने प्रशासक नियुक्ती केली होती। ही नियुक्ती हटवण्यासाठी तत्कालीन संचालक मंडळाने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलेली असताना खंडपीठाने या याचिकेचा निकाल 1 मार्च 2021 रोजी संचालक मंडळाच्या बाजूने दिला असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावेसकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सर्व संचालक मंडळांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत दिली आहे। उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय तुकाराम भाऊ निकम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद भाऊ, विकास भाऊ, पद्मा पाटील, गजानन भाऊ जामनेर, भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस गोलू जालटे उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो, काल खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा सिद्ध झालं की ही न्यायदेवता खरंच न्यायदेवतेवर विश्वास असल्यामुळे काल माननीय उच्च न्यायालयाने निकाल दिला। कृषी उत्पन्न बाजार समितीवर जे प्रशासक बसलेलं होतं ते प्रशासक उठवल्या गेलं आणि नवीन बॉडी जोपर्यंत नव्याने निवडणुका लागत नाही तोपर्यंत ती पुन्हा कंटिन्यू झाली। खरे तर महाविकास आघाडीच्या सरकारने सरकारात असल्याचा सरकारच्या ताकदीचा गैरवापर करून जळगाव जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीवर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी निवडून आलेले होते त्या सर्व ठिकाणी, मग अंमळनेर असेल, पाचोरा असेल, चाळीसगाव असेल, आपलं जामनेरही त्यात होतं, तिथे प्रशासक बसवले आणि जिथे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे पदाधिकारी सभापती होते तिथे बसवले नाही। खरं तर हा लोकशाहीचा खून महाविकास आघाडी सरकारने खऱ्या अर्थानं केला। त्याच्या त्या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात सगळे काम करणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील या चारही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी माननीय उच्च न्यायालयात या जो अरे जो प्रकार झाला त्या प्रकाराच्या विरोधात दाद मागितली। आपल्या जामनेरचे मार्केट कमिटीचे सगळे संचालक, आपले सभापती हे त्या सगळ्या याच्यात होते, त्या प्रक्रियेत होते आणि ती न्यायालयीन लढा भारतीय जनता पार्टी लढली आणि काल त्या न्यायालयीन लढेत खऱ्या अर्थानं न्यायदेवतेने न्याय दिला। आणि ज्या बेकायदेशीर, मी बेकायदेशीरच म्हणावं लागेल, बेकायदेशीर पद्धतीने प्रशासक बसवण्यात आलं ते प्रशासक शेवटी त्यांना आता त्या विषयाला स्थगिती देऊन त्यांना उठवण्यात आलेलं आहे। आता प्रशासक नसून काळजीवाहू म्हणून आता पुन्हा जी जुनी बॉडी भारतीय जनता पार्टीची बाबूजी गटाची इथे होती ती पुन्हा आता कार्यरत असणार आहे। सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, खरं तर ज्यावेळेस निवडणुकांचा कार्यकाळ संपला त्यावेळेस निवडणुकासाठी संस्था सज्ज होती, परंतु कोरोना कार्यकाळात निवडणूक घेऊ नये म्हणून स्थगिती देण्यात आली। एकीकडे तुम्ही त्या का गोष्टीला स्थगिती देतात आणि दुसरीकडे प्रशासक बसवतात, आणि प्रशासक बसवत असताना संपूर्ण जिल्ह्याभरात किंवा संपूर्ण महाराष्ट्रात नाही बसवत, तर फक्त जिथे जिथे भाजपाचे लोक आहेत तिथे बसवतात असा दुतप्पीपणा केला, त्याला शेवटी स्थगिती मिळालेली आहे। 1/9/2020 रोजी या संस्थेची यांचा जो मागच्या डायरेक्टरांचा कार्यकाळ हा संपला होता,
आणि जुलैमध्ये निवडणुका ह्या लागणार होत्या, परंतु त्या पुढे ढकलल्या गेल्या. परंतु 21/9/2020 रोजी त्यांनी डायरेक्ट प्रशासक बसवलं आणि आज पुन्हा या सगळ्या विषयाला न्यायालयीन लढ्यात आपल्याला विजय मिळालेला आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.